शिवतीर्थ येथील कोळी समाज बांधवांच्या आमरण पोषणस्थळी आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची भेट. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषण सुरू आहे. आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज मंगळवारी 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कोळी समाज बांधवांच्या आमरण उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. दरम्यान समाज बांधवांना तातडीने जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. बघा, हे प्रत्येकजण आपल्या न्यायासाठी ना हक्कासाठी प्रयत्नशील असतो. आदिवासी टोपरे कोळी समाज, महादेव कोळी समाज, मल्हार कोळी समाज, ह्या साऱ्यांच्या मागण्या आहेत पूर्वीपासून आणि आम्ही या सभागृहातही सातत्याने मागितले आहेत. पर काही टेक्निकल अडचणीमुळे अडचणी येत आहेत. आता हे उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो, यांच्यासमोरच मी प्रांत अधिकाऱ्यांना विनंती केली आणि बॉ जे जुनियन आहे की डॉक्युमेंट ऑलरेडी आहे त्यांना आपण द्यावं अशी त्यांना सूचना केली. तर साहेबांनी सांगितलं मी बघून घेतो आणि त्याप्रमाणे योग्य ते न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही वारंवार या संदर्भातही सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय ज्याला भोकर पुलाच्या भूमिपूजनाला आले होते त्यावेळेलाही सुद्धा आम्ही मागणी केली होती. पण शेवटी कायदा आहे, आपण बघत आहात की महाराष्ट्रातला एक मोठा समाज ते सातत्याने कास्ट सर्टिफिकेट भेटावून म्हणून प्रयत्नशील. त्यांच्यासमोरच्या ज्या अडचणी तशाच अडचणी काही आमच्या समाजाच्या संदर्भात सुद्धा आहेत. यातनं मार्ग आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदेच आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नक्की निघतील. पण काही गोष्टी अशा असतात की ते जे पाहिजे अपेक्षित आहे त्याच्यात बसलं तर नक्की ते सर्टिफिकेटाचा मार्ग मोकळा होईल. आमचा प्रयत्न सातत्याने सुरू. आज आमचे आदिवासी टोपरीकोळी जमातीतील आमचे नेते आदरणीय चंद्रकांत सोनवणे सर, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी लताताई वहिनी चोपड्याचे आमदार, आज आमच्या आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी ते आलेले आहेत व आम्ही काही 2 गोष्टी त्यांना सांगितल्या की जे प्रकरणामध्ये बुवा व्हॅलिड जे कागदपत्र लावले असतील ते प्रकरण तुम्ही काढून द्यावे अशी आम्ही विनंती केली. तर अण्णासाहेबांनी सरळ जिल्हाधिकारी साहेबांना पण फोन लावला आणि प्रांतांना पण फोन लावला की जे प्रकरण चांगले असतील तुम्ही तात्काळ ते प्रकरण निकाली लावा आणि प्रांत साहेबांनी होकार दर्शवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.